दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माळसांगवी शिवारातील माळवाडीतील एका कौटुंबिक वादातून राग अनावर झाल्याने पतीने पत्नीला मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरती विशाल कापसे असे या घटनेत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे। सोमवारी रात्री आरती व तिचा पती संशयित विशाल राजाराम कापसे या दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते। हा वाद विकोपाला गेल्यामुळे वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। राग अनावर झाल्याने विशाल कापसे याने पत्नी आरतीला फावड्याने मारहाण केली। मारहाणीत जखमी झालेल्या आरतीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी आरतीच्या बाहेरच्या मंडळींनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरतीच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे। मी त्यांचं भानगडी चालू होतं तर मी मला आवाज आला, मी लगेच दरवाजा उघडलं, बाहेर निघाले, पळत गेले। त्यांचं भांडणं चालू होतं, पळत गेले आणि त्या पोरींना 5 जण धरेल होते, 4 जण धरेल होते ते। आणि तिचा नवऱ्याजवळ हातात पावडं होतं, पावड्याने मारलं। मी गेले धरायला तर मला लगेच लोटून दिलं। बंटी नेवर्ती कापसे, सुरेश राजाराम कापसे आणि नेवर्ती शंकर कापसे, इशेल राजाराम कापसे आरोपी, त्याच्या हातात पावडं पाहिलं, त्यांनी पावड्याने 2 डोक्यात टाकलं। मृत आरतीच्या माहेरच्या मंडळींनी या घटनेची माहिती दिली। माझी पत्नी माळसांगवी इथे दिलेली होती, तर साधारण 3 दिवसाची गोष्ट झाली आज। तर नवरा बायकोमध्ये सासू, मावससासू, देर, भाये यांनी तिला मारहाण करत होते। तर मारहाण करत असताना नवऱ्याने डायरेक्ट फावडा घेतला, सासूनी फुकणी घेतली, कोणी इटाचे घेतले, असं तिला मारत असताना नवऱ्याने फावडा घेऊन फावड्यावरनी डोक्यावर तोंडावर वार केले आणि जागीच ठार केले। आणि त्याला आज आडगाव पोलीस निरीक्षकांनी अटक केली, परंतु अजून 4 जण जे आहे त्यांना अटक झाली पाहिजे, आम्हाला याची न्याय भेटली पाहिजे, हे आम्ही पोलिसांकडे मागणी करू राहिलो। पण अजून 4 जणांना काही त्यांनी आत्तापर्यंत आणलेलं नाही आहे। तर आमचं एवढंच एक म्हणणं आहे का त्या 4 जणांना त्यांनी त्वरित चौकशी करून अटक करावा आणि आम्हाला सक्सेसफुल निर्णय द्यावा आणि आमचा न्याय आम्हाला भेटावा, हे आमची विनंतीपूर्वक सांगत आहे। कल्पना विलास जाधव सायकेडा, माझी पत्नी होती, त्यांनी तिला रात्री 12-11 मारून टाकले। कसं मारलंय, काय मारलंय, पावड्यानी तिला ठेसलंय पार। 5 जण होते, ते 5-5 जणांनी मारून टाकले तिला, आणि 5-5 जणांना शिक्षा झालीच पाहिजे, ती पण फाशीची, तिच्याबरोबर फाशी शिक्षा झालीच पाहिजे। या लेकराची आशा तिने केली नाही, त्यांनी आज लेकरं पोरकं झाले, या पोरांना न्याय मिळालाच पाहिजे। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।